नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. उंदिरामुळे होतो स्क्रब टायफस, संशोधनात निष्पन्न. 3 दिवसीय भव्य योग शिबिराचे समापन. आता बातम्या सविस्तररित्या. जलालखेडा येथे एकीकडे नरखेड तालुका स्क्रब टायफसच्या तापाने फणफणतो आहे. तिघांचा आतापर्यंत नरखेड तालुक्यात मृत्यू झाला आहे. हा रोग उंदिरावरील पिसूमुळे होतो का याचा अभ्यास करण्यासाठी नागपूर येथे संशोधन करण्याकरिता जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 5 उंदीर नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. संशोधनांती स्क्रब टायफस हा आजार उंदिरावरील असलेल्या जीवाणूमुळेच होतो हे आता निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी उंदिरापासून दूर राहून त्यांचा नायनाट करण्याचे आवाहन जलालखेडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वैखंडे यांनी केले आहे. स्क्रब टायफस मुळे नरखेड तालुक्यात 3 मृत्यू झाले ही गोष्ट मनाला अस्वस्थ करून गेली व त्यामुळे या रोगाचं नेमकं कारण काय हे पाहण्यासाठी दिल्लीवरून संशोधनासाठी टीम नेमकी प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथे आली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या टीमचं आणि त्या टीमला पाठवण्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सर व जिल्हा आरोग्य अधिकारी सर यांचं मी या ठिकाणी माझ्या वतीनं व माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेड्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्वप्रथम आभार मानतो. सरांच्या सूचनेनुसार व त्या टीमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमचा कार्यक्रम पुढचा सुरू केला व प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी स्क्रब टायफसचे रुग्ण पॉझिटिव्ह निघाले किंवा ज्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या त्या ठिकाणी आम्ही उंदरांना पकडण्यासाठी पिंजरे लावले. एकूण 12 ठिकाणी आम्ही हे पिंजरे लावले व त्यापैकी 5 पिंजऱ्यांमध्ये आम्हाला उंदीर सापडले. हे कार्य करत असताना मला माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष करून गणेश कळंबेजी, वासुदेव बहेनियाजी, सुनील नेवारेजी व माझे मित्र प्रशांत निंबूळकर यांनी मदत केली. तसेच गावातील सरपंच साहेब, गावातील नागरिक व त्या त्या ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी सरांनी मला मदत केली, आम्हा सर्वांना मदत केली व आम्ही मी व माझ्या चमूने रात्री त्यांच्या घरी जाऊन ते पिंजरे लावले व 5 उंदीर आम्हाला सापडले. त्यानंतर आम्ही ते पिंजरे कलेक्ट केले, त्याला गुंडाळलं आणि ते आमच्या PSCच्या ॲम्ब्युलन्सनी प्रयोगशाळेत पाठवले व प्रयोगशाळेमध्ये आज रिपोर्ट आला की ऍक्च्युली उंदरावर जे पिसू राहतात त्याच्यामध्ये स्क्रब टायफसचा लार्वा सापडलेला आहे. समाधान एवढंच आहे की या हे सर्व करत असताना मनस्ताप झाला, त्रास झाला, पावसामध्ये जावं लागलं, त्या ठिकाणी रात्री आम्हाला राहावं लागलं, पण आज काहीतरी ठोस निदान आम्हाला प्राप्त झालाय आणि आशा व्यक्त करतो की पुढल्या वर्षी या रोगाचा काहीतरी ठोस उपाययोजना आपल्या समोर येईल. तोपर्यंत सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती राहील की या रोगाचा जर प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या घराभोवतीचे जे गवत आहे ते साफसूफ ठेवा, आपल्या घराभोवतीचा जो परिसर आहे तो साफ व स्वच्छ ठेवा. आठवड्यातून 2 वेळा आपल्या घराभोवती तणनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्या. आपल्या घरासमोर जर शेणाचे उकंडे असतील तर त्याच्यावर मिलेथिऑन नावाची पावडर येते, ती पावडर आठवड्यातून 2 वेळा अशी शिंपडा जेणेकरून या रोगाचा प्रतिबंध वाचेल. त्याचप्रमाणे आपल्या घरची मडकी टाकी साफ ठेवा. तुमच्या घरात जी पिण्याच्या पाण्याची किंवा पाणी साठवण्याची जी भांडी आहेत ती भांडी आठवड्यातून 1 साफ व स्वच्छ ठेवा. अहो कोरडा दिवस पाळा, डेंग्यू मलेरियाही टाळा, जेणेकरून कीटकजन्य आजारापासून तुमचं आमचं संरक्षण होईल. पुनश्च एकदा या टीमचा मी आभार मानतो आणि आशा व्यक्त करतो की पुढल्या वर्षी स्क्रब टायफस या जीवघेण्या आजारावर काहीतरी ठोस औषध किंवा ठोस उपाययोजना आम्हाला सापडतील. धन्यवाद. पतंजली गजानन महाराज मंदिर आणि महिला समाज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोफेसर कॉलनी सावनेर येथे 3 दिवसीय भव्य योग शिबिराचे समापन करण्यात आले. शिबिराचे समापन शांती पाठाने झाले. हरिद्वार येथून मुख्य योग शिक्षक बनून आलेल्या साधकांचे अभिनंदन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता सुरेश चरपे, होमेश चोपडे, सुदर्शन खेडकर, देवेंद्र ठोंबरे, धनंजय वासाडे, ज्ञानेश्वर महाकाडकर, श्रीराम कळसकर, विनय साखर
मांडकर, नारायण गायकवाड, योगेश लखाणे, गंगाधर माडेकर, सुरेश अंतुरकर, कमल पैगवार, प्रशांत राऊन आदींनी परिश्रम केले. समापन सत्रात 165 हून अधिक योग साधक उपस्थित होते. आजची विशेषता म्हणजे जलनेती व सूत्रनेती या प्रात्यक्षिक होते. कार्यक्रमाचे स्वागत, संचालन व आभार प्रदर्शन कैलास शर्मा यांनी केले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज, स्टारचा वार.